मुलांनो, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च आणि 22 सप्टेंबर रोजी पाहण्यास मिळते। चला तर मग आता आपण पुढे समजून घेऊया। 21 मार्च रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते, त्यानंतर हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते, असे 21 जून पर्यंत चालते। 21 जून या तारखेला सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात लहान रात्र असते। पुन्हा 21 जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते, अशी स्थिती 22 सप्टेंबर पर्यंत असते आणि पुन्हा 22 सप्टेंबर रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते। परत 22 सप्टेंबर नंतर दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते, अशी स्थिती 22 डिसेंबर पर्यंत असते आणि 22 डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते। 22 डिसेंबर नंतर पुन्हा दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते, असं 21 मार्च पर्यंत चालतो। 21 मार्च पासून हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होते। तर मुलांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल, ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान आहे त्या काळात उन्हाळा येतो आणि ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी येते त्या काळात हिवाळा येतो। म्हणजेच 22 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत दिवस कसा आहे, मोठा आणि रात्र लहान। तर मग 22 डिसेंबर ते 21 जून या काळात कोणता ऋतू येईल, उन्हाळा ऋतू येईल। आणि 21 जून पासून 22 डिसेंबर पर्यंत दिवस कसा आहे, लहान आणि रात्र मोठी, मग या काळात कोणता ऋतू येईल, तर हिवाळा हा ऋतू येईल। मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे यांचा संबंध